एका सोनकावळ्याची आणि दयाळ पक्ष्याची मैत्री जमली. एक दिवस एक म्हातारी उन्हात उकडलेलं तांदूळ वाळवताना त्यांनी पाहिली. तेव्हा सोनकावळा दयाळाला म्हणाला, मित्रा मित्रा, म्हातारी उकडलेले तांदूळ उन्हात वाळवते आहे, चल आपण त्यातला थोडा घेऊया. दयाळ म्हणाला, चल. तेव्हा सोनकावळा म्हणाला, मित्रा, पण माझी एक अट आहे. जर माझ्या चोचीत मावेल एवढा भात तुला नेता आला नाही तर मी तुला खायचे, आणि जर तुझ्या चोचीतला भाता एवढा भात मला नेता आला नाही तर तू मला खाऊन टाकायचेस. दयाळाला कळले की सोनकावळा एवढा भात काही आपल्या चोचीत मावणार नाही, तेव्हा त्याचा हेतू आपल्याला खायचाच आहे. पण तो मनात म्हणाला की हा काय करतो ते तर मला पाहू दे. मग तो म्हणाला, कबूल ठरले. सोनकावळा म्हणाला, पहिल्यांदा तुझी पाळी. दयाळ म्हणाला, मित्रा नाही, आधी तुझी पाळी माझी मागून तू पुढे हो. सोनकावळा म्हणाला, छे आधी तू मग मी. मग दयाळ पक्ष्याने आपल्या लहानशा चोचीतून थोडा भात आणला. त्याच्या मागून सोनकावळ्याने आपल्या मोठ्या चोचीतून दयाळापेक्षा कितीतरी जास्त भात आणला आणि तो दयाळला म्हणाला, मित्रा मी तुला खातो. तू जरूर मला खा, पण तू वाटेल ते सडलेले खातोस. तुझी चोच घाणेरडी आहे, जा पहिल्यांदा ती समुद्रात धू आणि मग तू मला खा. ठीक आहे मित्रा, मी समुद्रात चोच धुतो आणि लगेच येतो, असे म्हणून सोनकावळा निघाला. मग तो समुद्राकडे गेला आणि म्हणाला, सागरदादा सागरदादा, काय आहे? समुद्र म्हणाला, पाणी दे, मी चोच धुवीन, दयाळाला मारून भोजन करील. समुद्र म्हणाला, मी तुला कसे पाणी देऊ? तू पेला लोटा घागर असे काहीतरी घेऊन ये, मग मी पाणी देईन. मग सोनकावळा कुंभाराकडे गेला आणि कुंभारदादा म्हणाला, कुंभारदादा कुंभारदादा. कुंभार म्हणाला, काय काम आहे? सोनकावळा म्हणाला, मला मडके दे, ते घेऊन मी समुद्राकडे जाईन, पाणी घेऊन चोच धुवीन आणि दयाळाचे भोजन करीन. कुंभार म्हणाला, माझ्याजवळ माती नाही, ती आणून दे म्हणजे मडके करून देतो. सोनकावळा मातीकडे गेला आणि म्हणाला, मातीबाई मातीबाई, मला माती दे, माती कुंभाराला देईन, त्याच्याकडून मडके घेईन, समुद्राचे पाणी आणीन, पाण्याने चोच धुवीन, दयाळाचे भोजन करीन. माती म्हणाली, मी माती कशी देऊ? तू माती उकर नि घेऊन जा. मग सोनकावळा गेला म्हशीकडे आणि म्हणाला, म्हैसबाई म्हैसबाई, तुझे शिंग मला दे, शिंग घेईन, माती खणीन, कुंभाराला देईन, मडके घेईन, समुद्राला जाईन, पाणी घेईन, चोच धुईन, दयाळाचे भोजन करीन. म्हैस म्हणाली, मी शिंग कसे देऊ? तू घे हवे तर काढून. मग सोनकावळा गेला कुत्रेकडे आणि म्हणाला, कुत्रे दादा म्हशीला मारे, म्हशीचे शिंग घेईन, माती खणीन, कुंभाराला देईन, मडके घेईन, समुद्राला जाईन, पाणी घेईन, चोच धुवीन, दयाळाचे भोजन करीन. कुत्रा म्हणाला, मी कसे मारू? मला दूध मिळत नाही, ते आणून दे म्हणजे मी म्हशीला मारीन. सोनकावळा गेला गायीकडे आणि म्हणाला, गायबाई गायबाई, दूध दे, दूध कुत्र्याला देईन, म्हशीला मारवीन, शिंगे घेईन, माती खणीन, माती कुंभाराला देईन, मडके घेईन, समुद्राला जाईन, पाणी घेईन, चोच धुवीन, दयाळाचे भोजन करीन. गाय म्हणाली, मला गवत मिळत नाही, ते आणून दे म्हणजे दूध देते. सोनकावळा कुरणाकडे गेला, कुरणा कुरणा गवत दे, गवत गायीला देईन, दूध कुत्र्याला देईन, म्हशीला मारवीन, शिंग घेईन, माती उकरीन, माती कुंभाराला देईन, मडके घेईन, समुद्राला जाईन, चोच धुईन, दयाळाचे भोजन करीन. कुरण म्हणाले, गवत कसे देऊ? तू ते काप नि घेऊन जा. मग सोनकावळा गेला लोहाराकडे आणि म्हणाला,
लोहार दादा मला विळा दे, विळा घेईन, गवत कापीन, गवत गाईला देईन, दूध कुत्र्याला देईन, म्हशीला मारवीन, शिंग घेईन, माती उकरीन, माती कुंभाराला देईन, मडके घेईन, समुद्राला जाईन, चोच धुईन, दयाळाचे भोजन करीन. लोहार म्हणाला, माझा विस्तव विजला आहे, मला विस्तव आणून दे, म्हणजे तुला विळा तयार करून देतो. सोनकावळ्याने पाहिले तर समुद्राच्या पलीकडे धूर दिसत होता. तो उडत तिथे गेला. एक म्हातारी भात उकडत होती. सोनकावळा म्हणाला, आजी आजी विस्तव दे, विस्तव लोहाराला देईन, विळा घेईन, गवत कापीन, गवत गाईला देईन, दूध कुत्र्याला देईन, म्हशीला मारवीन, शिंग घेईन, माती खणीन, माती कुंभाराला देईन, मडके घेईन, समुद्राला जाईन, पाणी घेईन, चोच धुईन, दयाळाचे भोजन करीन. म्हातारी म्हणाली, विस्तव देते, नेशील कशा? सोनकावळा म्हणाला, ठेव माझ्या पंखावर. म्हातारीने पंखावर विस्तव ठेवला. सोनकावळा समुद्र पार करायला निघाला. विस्तवाने पेट घेतला. सोनकावळा भाजला आणि समुद्रात पडून मेला. दयाळा त्याचे मागोमाग होताच त्याने सारे ऐकले पाहिले होते. सोनकावळा समुद्रात पडून मेला हे पाहून त्याला फार आनंद झाला आणि तो आपल्या झाडाकडे निघून गेला. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.